वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. राज्यात ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरू होतोय, मात्र राज्यातील अनेक कारखान्यांना बँकांनी कर्ज देण्यास नकार दिलाय. त्यामुळे या कारखान्यांचा गाळप हंगाम कसा होणार असा प्रश्न पडलाय. पाहूयात. यंदा साखर कारखान्यांसाठी साखर कडूच. आगामी गाळप हंगामात कारखान्यांची चाकं बंद. कारखान्यांना कर्ज देण्यास बँकांचा नकार. येत्या ऑक्टोबर पासून राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होतोय, मात्र राज्यातील तब्बल 37 साखर कारखान्यांची चाकं बंदच राहण्याची शक्यता आहे. कारण या साखर कारखान्यांना कर्ज देण्यास बँकांनी नकार दिलाय. त्यामुळे आगामी गाळप हंगाम कसा होणार असा प्रश्न कारखान्यांसमोर उभा राहिलाय. म्हणून या 37 कारखान्यांनी सरकारकडे धाव घेतली आहे. राज्यातील 37 साखर कारखान्यांना बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्य सरकारने कर्जासाठी हमी घेण्याची मागणी साखर कारखाना संघटनेने केली आहे. याचाच अर्थ असा की या 37 कारखान्यांची चाकं फिरणं राज्य सरकारच्या हाती आहे. राज्यातील साखर कारखानदारी पुढे यावर्षी खूप मोठी संकट आहेत. त्यातच या 37 साखर कारखान्यांपुढं पैसे नसल्यामुळं आपला गळीत हंगाम सुरू करण्याचं आव्हान आहे. या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू नाही झाला तर तेथील शेतकरी अडचणीत येतील. त्यामुळं शासनानं पतधोरण जाहीर करताना किंवा आखताना या कारखान्यांचा प्राधान्यानं विचार करणं गरजेचं आहे. राज्यात ऑक्टोबरपासून उसाचा गाळप हंगाम सुरू होतोय. कोरोनामुळे कारखाने बंद होतेच, पण त्यातच आता गाळप हंगामाच्या तोंडावर बँकांनी पाठ फिरवल्याने 37 कारखाने अडचणीत आले. त्यामुळे या 37 साखर कारखान्यांची दोरी राज्य सरकारच्याच हाती आहे. राज्य सरकारने योग्य मार्ग काढून बळीराजाचं नुकसान होऊ नये याची काळजी घेण्याची अपेक्षा शेतकरी करत आहेत. संभाजी थोरात, साम टीव्ही, कोल्हापूर. आता एक धक्कादायक बातमी आहे नागपुरातून. नागपुरात उच्च शिक्षित दाम्पत्यानं आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोराडी पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली आहे. धीरज राणे, डॉक्टर सुषमा राणे अशी या दाम्पत्याची नावं आहेत. त्यांनी आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केली आहे, पण यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करतात. अजून एक धक्कादायक बातमी समोर येते. महिलांना लाकडी दांडके गजाने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना इंदापूरच्या सणसर गावात घडली आहे. गुन्हा मागे घेत नसल्याच्या कारणावरून या महिलांना ही मारहाण करण्यात आल्याचं समजतंय. 12 ऑगस्टला ही घटना घडली आहे. मुंबई फायर ब्रिगेडच्या निवृत्त अधिकाऱ्याच्या कुटुंबातील महिला आणि तिच्या मुलीला लाकडी दांडक्यानं गजानं 2 पुरुष मारहाण करत असलेला व्हिडिओ सामच्या हाती लागलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. यात महिलांना गंभीर मारहाण झालेली दिसते. जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं समजतंय. इतकंच नाही तर या तक्रारदार महिलेचे वडील आणि भाऊ यांच्यावरच गुन्हा दाखल करून त्यांना 1 दिवस कोठडीत ठेवण्यात आल्याचंही समजतंय. तर इंदापुरातून थेट जाऊया चंद्रपुरात. चंद्रपुरात अवैध दारू विक्रेत्यानं पोलिसांना धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दारू तस्करावर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले होते. जिल्ह्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरी बिडकर गावात हा प्रकार घडला. प्रकाश ठवरे असं या दारू विक्रेत्याचं नाव असून त्याच्या 3 नातेवाईकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली.